माझ्या गावातल्या शाळेतच झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण मी माननीय भाऊसाहेब राऊत विद्यालय इथे पूर्ण केलं. ज्युनियर कॉलेज माझं अभिनव ज्ञान मंदिर इथे झालेलं आहे सायन्स शाखेमधनं, आणि माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण तासगावकर कॉलेज इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी साधारण 1.5 वर्ष जॉब केला आणि नंतर ह्या क्षेत्राकडे वळलो, आणि नंतर 1.5 वर्षाचा प्रवास, 4.5-5 वर्षाचा प्रवास, आणि आता हे यश मिळत आहे. पुस्तकं तशी बाजारामध्ये भरपूर अवेलेबल आहेत, पण मी एक थोडी पुस्तकं सांगतो की जी मी रेफर केली. एक राज्यशास्त्र सब्जेक्ट साठी मी एम लक्ष्मीकांत सरांचं एक पुस्तक आहे इंग्लिश मधनं. जर इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तुम्ही मराठीतून रंजन कोळंबे किंवा एम लक्ष्मीकांतचं जे अनुवादित पुस्तक आहे ते वाचू शकता. इकॉनॉमिक्स साठी तुम्ही किरण देसले सर यांचं किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. इतिहासासाठी ग्रोवर अँड भेल्लेकर एक पुस्तक आहे ते वाचू शकता. भूगोलसाठी सौदी सरांचं पुस्तक वाचू शकता. विज्ञानसाठी तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचा. क्रमिक पुस्तकांचा रोल फक्त विज्ञानसाठीच नाही आहे, तो जितके सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्टची क्रमिक पुस्तकं तुम्ही वाचणं महत्त्वाचं आहे. तयारी करताय त्या परीक्षेचा पहिल्यांदा सिलेबस व्यवस्थित पाहायला पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे की म्हणजे बरीचशी मुलं या गोष्टी न पाहताच अभ्यासाला सुरुवात करतात. मग जर आपल्याला टार्गेट निश्चित माहित नसेल तर आपलं आपण दिशा भरकटणारच आहोत. म्हणून कोणत्याही परीक्षेची तयारी करताना पहिल्यांदा त्या परीक्षेचा सिलेबस डाउनलोड करा. त्या सिलेबस मध्ये जी माहिती आहे ती आपल्याला कोणत्या पुस्तकातून मिळेल, तर जे तर पुस्तकं वाचा, त्याच्या कंटिन्यू नोट्स काढत चला, त्याची प्रॉपर रिव्हिजन करत चला, तर ह्या गोष्टीचा फार मोठा वाटा आहे तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये. रिझल्ट तसा अपेक्षितच होता, त्याच्यामुळे फारशी एक्साइटमेंट अशी नाहीये, कारण एक एमपीएससीची परीक्षा पद्धती अशी आहे की आन्सरची सिस्टम आहे, तर तुम्हाला एक्झाम दिल्यावर लगेच तुमचा स्कोअर कळतो. त्याच्यावरून तुम्ही इतर मुलांचे स्कोअर टॅली करून समजू शकता की तुम्ही एक्झाम क्लिअर होऊ शकता की नाही. त्याच्यामुळे माझा स्कोअर मला माहिती होता आणि इतर पोरांच्या टॅली करता तो बऱ्यापैकी जास्त होता. म्हणून फारशी एक्साइटमेंट अशी नाहीये, पण दोन्ही परीक्षेत राज्यात पहिला आलोय त्याची थोडीफार एक्साइटमेंट आहे. प्रोसेस असं आहे की तुम्हाला सेल्फ स्टडी वरती फार भर द्यायला लागतो, त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की इथे क्लासेसचा रोल असेलच. म्हणजे तुम्ही जर सेल्फ स्टडी वरती भर द्याल तर तुम्ही निश्चितच यश मिळवू शकता. याच्यामध्ये एक असं करू शकता की पहिल्यांदा एक त्या क्षेत्रातल्या तज्ञाचं कोणाचंही मार्गदर्शन घेऊ शकता. तिथनं तुम्ही पुस्तकं कोणती वाचायची, कशी वाचायची, कशा प्रकारे वाचायची, हे ही माहिती तिथनं तुम्ही मिळू शकता. आणि ह्या बेसवर तुम्ही तुमचा स्टडी चालू करून ही एक्झाम क्लिअर करू शकता. असं नाही की कोचिंग प्रत्येक स्टेजवर गरजेचं आहे, हे फार तुमचं एक सेल्फ अनालिसिस थ्रू जाण्याची प्रोसेस आहे. स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र अनिश्चिततेचं आहे, म्हणजे तिथे तुम्ही काहीच प्रेडिक्ट नाही करू शकत की तुम्हाला किती वेळ लागेल एक्झॅक्टली. फक्त तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्हाला झुकून देऊ शकता. असं नाही की 1 वर्षात करूही शकतो, पण तुमचं डेडिकेशन तसं पाहिजे. पण सध्याचं परीक्षेचं स्वरूप पाहता आणि एकंदर परीक्षा पद्धती पाहता साधारण 2-3 वर्ष हा कालावधी योग्य ठरू शकतो, पण याच्यामध्ये तुम्ही 100% डेडिकेशन देणं अपेक्षित आहे. थँक्यू.